महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथमध्ये कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. गेल्या 7 दिवसापासून सोसायटीमधून नगरपालिकेने कचरा न उचलल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहे. शहरातील 81 मोठ्या आणि 170 सोसायट्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावा असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वारंवार नोटिसा देऊनसुद्धा सोसायट्यांकडून दुर्लक्ष करण्यात आलं. अखेर पालिकेने कचरा उचलणं बंद केलं. त्यामुळे अंबरनाथ शहरातील सोसायटीमध्ये कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली होती. याविषयी मनसेचे उपशहर अध्यक्ष अजय पाटील यांनी सुद्धा अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. सणासुदीच्या काळात पालिकेनं कचरा उचलावा, त्यानंतर सोसायट्या सहकार्य करतील आणि कचराच विल्हेवाट लावतील असं आश्वासन दिलं. आज शहरातील कचरा उचलायला सुरुवात झाली, परंतु सणासुदीनंतर कचरा विल्हेवाट न लावल्यास पालिका पुन्हा कचरा उचलणं बंद करणार आहे. आकाश साने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.